महाराष्ट्राला डिवचले, तुपची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडले। जतच्या दुष्काळी भागात थेट पाणी सोडून कर्नाटक सरकारने पुन्हा महाराष्ट्र सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे। कर्नाटक सरकारकडून जतच्या तिकोंडी भागात पाणी सोडले आहे। कर्नाटकची तुपची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकने पाणी सोडलं आहे। आधी कर्नाटकमध्ये येण्याचं निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावात पाणी सोडलं। एका दिवसात तिकोंडी येथील साठवण तलाव कर्नाटकच्या सोडलेल्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झालाय। जत तालुक्यात आज तुपची बबलेश्वरचं पाणी कर्नाटक गव्हर्नमेंटनं या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। ते पाणी सोडत असताना या मागची कर्नाटक मधल्या BJP गव्हर्नमेंटची एक वेगळ्या पद्धतीची ही राजकीय खेळी दिसते। पण गेली 3 वर्ष याच तुपची बबलेश्वरचं पाणी ओव्हरफ्लो झालेलं पाणी या आमच्या जत सीमा भागात, खास करून पूर्व भागात या ठिकाणी आलेलं आहे। पण ते येत असताना जवळजवळ प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या भागातील लोकांना आणि साधारणतः 29,000 हेक्टर ओलिताखाली आलेलं आहे। जसं की मानवता धर्म पाळून 14, 15, 15, 16 आणि 17, 18 मध्ये 18, 19 मध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कर्नाटक गव्हर्नमेंटला 60 MCA पाणी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीनं मानवता धर्म पाळून आमची विस्तारित योजना पूर्ण होऊस तोपर्यंत या तुमची बबलेश्वर योजनेतून या ठिकाणी पाणी मिळावं हीच आमची आणि या भागातल्या लोकांनी या भागातल्या लोकप्रतिनिधींची तीच मागणी आहे। तर तुमची बबलेश्वर योजनेचे पाणी आपलं तिकुंडी तलाव नंबर 3 मध्ये आलेले आहे। पाणी वाहत असलेलं सुद्धा आपण बघत आहे, पण कर्नाटकातून पाणी आम्हाला मिळत आहे पण आपलं हक्काचं पाणी आम्हाला मिळत नाही। आज जिल्हाधिकारी साहेबसुद्धा भेट दिलेले आहे, जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा आम्ही केलेल्या मागण्याला मान्य केलेलं आहे, गंभीर दखल घेतो असं बोललेलं आहे। बघूया पुढच्या भविष्यात आम्हाला महाराष्ट्रकडनं पाणी जर नाही मिळालं पुढचा आम्ही विचार वेगळा करावा लागतो, एवढं मी बोलू शकतो। जॉकेश अदाटे जर